ऐकायलास काका शिवसिंधी सापडावा तालुका कर्जत जिल्हा मधला काका तुम्ही आता माल चालू घेऊन जवळपास पावणे 4000 तुमचे आता मी पाहतोय तुम्ही फक्त हलका हलकाच माल पाठवा म्हणताय तुम्हाला जागेवरती काय मागणी झाली का चांगल्या मालाची सरसकट म्हणजे निवड करून कुजवा दामरा टिपका सोडून एक 80 पर्यंत मागत होती बर ते सोडून ते सोडून आणि मग आता तुमचा सरसकट म्हटला तुम्ही आता फक्त चांगला माग ठेवलाय चांगला माग ठेवतो दागिल दागिलच काढतो बरं तर दागिल दागिल माल तुम्ही काढलाय तर ते दागिल दागिल माल जे काय असते बरं तर आजचा अवरेज 2 टन 300 किलो भरला बर तर त्याची 2,93,000 ही 1,93,000 पट्टी लागली 1,93,000 तुमची पट्टी लागली 75 किलो दर पकडला आपण हो बरोबर आहे जास्त लागली जास्त 80 रुपये पडते जवळपास चालू लक्षात तर तुम्ही जागेवरती 80 रुपये त्यांचा माल जवळ मागितलेला आहे पण तुम्ही हलका हलका जो माल काढला त्याचा 80 रुपये अजून पडते आणि तुमचा चांगला माल कुठे अजून चांगला झाडावरच आहे अजून झाडावरती ते आज मला सांगा तुमचं 80 रुपये हलक्या माल जायला बसते चांगला माल तर अजून जागेवरती उद्या चांगला माल तर बाजारात आला आजही तुम्हाला सांगतो 130-135 रुपये आजही चांगला माल जायला पाहिजे आणि एकदम टॉपचा असेल एकदम सिलेक्टेड साधारणतः 150 ग्रॅम पासून 180 ग्रॅम पासून पुढे 600 ग्रॅम पर्यंत असेल 153-155 रुपयावर असे बसलं आजही बसणार यावर ते मला कारण अशा मालाची डिमांड तुम्ही पाहिलं असेल भरपूर आहे आज तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं अहो आज सुद्धा रेट वाढले म्हणजे गणपतीमुळे त्यांचे माल चालू आहेत आता मला सांगा तुम्ही येत आहे पण तुम्ही येत आहे तुमचं नाव सांगा मला एकही दिवस घेतलाय तुमचा बरोबर विजय गोवर मेहमान बर आता तुमचं काय अनुभव वाटतं तुम्हाला एवढ्या दिवसातलं नाही आता वाढत चाललं भेटतं मार्केट मी जसं आहे आता मी 4 वेळा आले आतापर्यंत आता आज तर चांगल्या पैकी वाढले मला बरोबर चांगला शिटच्या क्लिपचा फायदा होतो का होतो क्लिप ऐकताय खाली प्रश्नच नाही म्हणजे एक लक्षात घ्या ताना शेटचे आवडून क्लिप टाकतात दररोज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात माल कधी काढले पाहिजे त्याचे अंदाज त्यांचा दिला असतो तंतोतंत तो अंदाज हा खरा ठरलेला असतो म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल ताना शेटी 11 ते 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना माल काढण्याचं आवाहन केलंय कारण का गणपतीची डिमांड आहे ही नक्कीच आता चांगली वाढलेली व्यापाऱ्यांची आज तुम्ही पाहिलं असेल आज व्यापारी बोली मारतात तो त्यांना माल मिळत नाही एवढी आज परिस्थिती बघितली असेल त्यांच्या तसं ते पुढे मी नागरी व्यापारी पुढे एवढं आत्ताची परिस्थिती असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मी युट्यूबच्या क्लिपच्या माध्यमातून हेच सांगेल की सध्याचा गणपतीमुळे आपल्या चांगल्या मालाची डिमांड वाढली हलकीची वाढली आणि गणपतीला जे माल लागतात अशा मालाची डिमांड वाढलेली त्यामुळे शेतकरी बांधवांनी माल ते काढते तेव्हा आणि मालाची आता सध्या दिलावरचा टायमिंग जो आहे सकाळी 5 ते 5 गेलेला आहे त्यामुळे आपण आवक जास्तीत जास्त लवकर कशी गाडी मार्केटला पोहोचेल याचा आपण नक्की विचार करा कारण आपण जी गाडी जर लवकर पोहोचली तर आपल्या मालाचा निलाव वजन ह्या आधी निलावच्या अगोदर होत असतं त्यामुळे आपण लवकरात लवकर गाडी मार्केटला पाठवून द्यायची व्यवस्था करा आणि बाजार हे अजिबात पडणार नाहीये कारण का डिमांड चांगली वाढलेली आहे चांगले माल जागेवर देऊ नका जर त्यात पुन्हा जमाला असतील त्यांनी एकदा मोकळं मार्केटला फिरायला या एवढं जरी सांगू इच्छितो धन्यवाद.